मोहोळ तालुक्यातील पेनूर येथे घरगुती वादावरून महिलेने पोटच्या दोन मुलांना विष पाजून स्वतः आत्महत्या केली मोहोळ तालुक्यातील पेन्नूर इथं एका विवाहितेनं आपल्या दोन मुलांना विष पाजून स्वतः विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली या घटनेत विवाहित महिला व सहा महिन्याच्या लहान मुलीचा मृत्यू झाला त्या चार वर्षाच्या मुलावर उपचार सुरू आहेत त्याची तब्येत सध्या स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे दरम्यान पेन्नूर इथल्या प्रियंका सूरज चवरे वय वर्ष बत्तीस यांनी अज्ञात कारणावरून घरात कोणी नसल्याचं पाहून आपल्या दोन्ही मुलांना विष पाजून स्वतःही विषारी औषध प्राशन केलं काही वेळांनी त्यांचे नातेवाईक घरी आले असता त्यांना तात्काळ पंढरपूर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं यामध्ये लहान मुलीचा व महिलेचा मृत्यू झाला तर चार वर्षाच्या शंभूवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तो सुखरूप आहे या घटनेमुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे याची नोंद पंढरपूर पोलिसात करण्यात आली आहे